अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या आक्रोश आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दूध दरवाढ आणि कांदा हमीभावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार लंकेंचं आंदोलन सुरू आहे. शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे हे नेते निलेश लंकेंची भेट घेणार आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे. खासदार निलेश लंके यांचं अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. खासदार लंके 2 दिवसांपासून मुक्कामी या आंदोलनाच्या ठिकाणी आहेत. रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्माण केलेल्या पेंडॉलमध्येच ते झोपत आहेत. कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या ठिकाणी मुक्कामी लंके यांच्या सोबत असतात. आंदोलन देखील हळूहळू तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी मोर्चा आला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जनावरं या ठिकाणी बांधण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, आणि आज तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर देखील या आंदोलनाच्या मध्ये सहभागी झालेले आहेत. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आता आपल्याला ट्रॅक्टर पाहायला मिळत आहेत. म्हणजे आंदोलन कुठेतरी हळूहळू तीव्र करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. एकूणच दुधाच्या आणि कांद्याच्या भावासाठी सुरू असलेलं खासदार लंके यांचं हे आंदोलन हळूहळू वाढत चाललं आहे. लैलेश बारगजे, जी 24 तास, अहमदनगर.